दिनांक 13/2/2024 रोजी शेबाळ पिपरी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शेबाळेश्वर देवस्थान रोडचे काम ठेकेदाराने चालू करण्यात आलं होतं. कोणतीही ग्रामपंचायत शेबाळ पिपरीचे वंशी व आदेश न घेता खोदकाम चालू करण्यात आलं होतं. बॉक्स पद्धतीने होत असलेलं काम तात्काळ बंद पाडण्यात आलं. सचिन पाटील, अजित चंदेल, कुणाल देशमुख व तिथल्या नागरिकांमधील एकच खळबळ उडाली. बॉक्स पद्धतीने होत असलेलं काम शासनाने एस्टिमेट व नियमानुसार चांगल्या पद्धतीने करण्यात यावं. शेबाळ पिपरीच्या काही अंतरावर श्री शेबाळेश्वर मंदिर जागरूक स्थळ आहे. हजारोंच्या संख्येनं दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. श्री शेबाळेश्वर जागरूक स्थळ या ठिकाणी हे मांडलं जातं. पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज शेख पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणी इसापूर धरण. शेबाळ पिंपरी येथील मी नागरिक डॉक्टर प्रमोद पनपट्टे, महाराष्ट्र काँग्रेस सचिव. मी या अगोदरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विरोधात 2,58,00,000 इंद्रेन भाऊ नाईक आणि त्यांचा जवळचा ठेकेदार जामकर यांनी केलेल्या भ्रष्टाचार याची CBI आणि ED चौकशी मागितलेली आहे. आणि उद्या माझ्या गावात शेबाळेश्वर देवस्थानी पर्यटन स्थळ असल्यामुळे लोक JCP चालवतात. त्यांच्याकडे कुठलीही प्रवासी ग्रामपंचायतीची परमिशन नाही. या ठिकाणी कुठल्याही इस्टिमेंट नसताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, फौजदारी कारवाई करण्यात यावी. आता तत्काळ मी माननीय तहसीलदार साहेब, तलाठी अधिकारी आणि आपल्या PI कायंदे साहेब यांना बोलून पंचनामा करणार आहोत. आणि सदरूप JCP आणि ठेकेदारावर मी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करतो. यांचं म्हणणं आहे की इस्टिमेट कामावर गरज नाही. आणि हे जे ठेकेदार आहेत, हे मनोहर भाऊचे जरी असले किंवा अजित बोवारचे जरी असले किंवा मोदीचे जरी असले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेला कायदा आहे. सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. आणि तुम्ही लोकशाही विरोधात, आणि शेबाळ पिंपरी असं गाव आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा अधिकार आमच्या गाव नागरिकाला आहे. पण आमच्या गावात येऊन बाहेरगावचे ठेकेदार कोणी दादागिरी करत असत, त्याला आम्ही कायदा सुव्यवस्थेची ताकद दाखवून देऊ. आमच्या गावातला मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो, बुद्ध समाज असो, आम्ही सगळे एक बंधुभावाने राहतो. आणि आमच्या गावाचा विकास कसा होईल आम्ही बघतो. आणि माझी विनंती आहे ठेकेदारांना की हे काम बंद करावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करायची गरज पडू नये अशी त्याला कळकळीची विनंती आहे. आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.